आज आपण खमंग कुरकुरीत कोथिंबीरची वडी कशी बनवायची ती पाहणार आहोत। आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात। एक कप चण्याचे पीठ, एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून हिरवी मिरचीची पेस्ट, त्यामध्ये मी आलं, हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतली आहे, 2 टेबलस्पून सफेद तीळ, 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट, 1/2 टेबलस्पून हळद पावडर, 1/2 टेबलस्पून सिरप, 1 टेबलस्पून लाल तिखट आणि 1 इनोचं पॅकेट। तर आपण याचं बॅटर बनवून घेऊयात। कोथिंबीर जास्तच घालायची, तीळ, शेंगदाण्याचा कूट, थोडस जिरं, हळद पावडर, लाल तिखट, हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीपुरतं मीठ। आता हे आपण असं छान असं मिक्स करून घेऊया। हे आपण थोडं पाणी ॲड करून परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये बनवून घेऊया। आता मी हे कुकरमध्ये बनवून घेणार आहे। आपण त्यासाठी डिशला ऑइल करून घेऊया। याच्यामध्ये ते मिश्रण आपण टाकणार आहोत। आता आपण यामध्ये इनो मिक्स करणार आहे। कुकर गरम व्हायला ठेवायचा आणि मग यामध्ये इनो टाकायचा। आता आपण हे बॅटर यामध्ये काढून घेणार आहोत। मी इथे कुकर ऑलरेडी गरम व्हायला ठेवलाय, तो आता आपला गरम झालाय। आता हे आपण याच्यामध्ये ठेवूयात। आता आपण यावरती झाकण ठेवायचं, 20 मिनिटांनंतर हे आपलं रेडी होणार। आपले 20 मिनिट्स झाले, आता आपण ओपन करून पाहूया। छान असं बेक झालंय। हे आपण थंड करायला ठेवूया। आता आपल्या या वड्या थंड झाल्यात, आपलं तेल गरम झालंय। आता आपण यामध्ये डीप फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा फ्राय करून घेऊया। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खरंच खूप आवडतील। चला तर फ्रेंड्स, आपल्या या कोथिंबीरच्या वड्या रेडी आहेत। तुम्ही बघू शकता खूप क्रिस्पी झाल्यात। तुम्ही या ग्रीन चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच नवनवीन भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।